ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहत आहात News24 सह्याद्री. पहिल्या देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री वेगवान आढावामध्ये. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्याकरिता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला नाही, तसे तक्रारदार व पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे तर कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री केवळ 4 तासांसाठी कोकणचा दौरा करत आहेत अशी टीका भारतीय जनता पक्षाकडून केली जात आहे. त्यावर 4 तासांसाठी आलो आहे, तसेच हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही, प्रत्यक्ष जमिनीवर उतरलोय आणि फोटो सेशन मी करत नाही कारण मला त्याची गरज वाटत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. तर रत्नागिरीत आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधत होते. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना थोड्याशा आर्थिक मदतीने धीर देण्याचं काम मध्य प्रदेश सरकारने केलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या ज्या व्यक्तींच्या कोरोनामुळे मृत्यू झालाय त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मध्य प्रदेश सरकारकडून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. राज्यातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या C60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यापैकी 8 जणांचे मृतदेह जंगलातून ताब्यात घेण्यात आले आहेत. नाशिकच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली मनोहर गोरे यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यापूर्वी केवळ काही तास आधी पहाटे मोनालीचे वडील मनोहर गोरे यांचे देखील निधन झाले होते. वडिलांपाठोपाठ मुलीचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. पाहत रहा News24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा स्वागत वळत पुढील बातमीकडे. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असलेले राहुल द्रविड हे श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचे मुख्य कोच असतील. हा दौरा जूनमध्ये होईल. देशात हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने विकण्याबाबतच्या नियमाची अंमलबजावणी 1 जून पासून होणार आहे. सध्या हॉलमार्क सेंटरची कमतरता असल्यामुळे ही मुदत आणखी वर्षभर वाढवण्याची मागणी महाराष्ट्रातील सराफांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. गडकरी यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून सराफच्या मागणीबाबत योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली आहे. खादी हे नाव अनेकांना परिचित आहे. अनेकांनी या नावावरून व्यवसायही सुरू केला आहे, मात्र आता या नावाचा व्यवसायासाठी वापर करता येणार नाही. खादी आणि खादी इंडिया या ट्रेडमार्कची मालकी खादी ग्रामोद्योग आयोगाकडे असल्याचा निर्वाळा नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियन डोमेन डिप्युट पॉलिसी इन्स्ट्रिब्युशन ट्रिब्युनलने दिला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढली, त्यामुळे कोरोनाच्या उपचारासाठी करण्यात आलेले आरोग्य विम्याचे दावे देखील मोठ्या संख्येने वाढले आहेत. तब्बल 14.82 लाख लोकांनी सुमारे 23,000 कोटी रुपयांचे दावे दाखल केले आहेत. त्यापैकी 11,700 कोटींचे दावे मंजूर करण्यात आलेले आहेत. अन्य श्वसनजन्य विषाणूप्रमाणेच कोरोनाचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आली आहे, असे मत जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर सिक्युरिटीचे डॉक्टर अमेश अदलाजा यांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेत कोरोना चाचणीबाबतचा दृष्टिकोन बदलत आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.